अनादि सिद्ध पंढरपुर नांदे विठाई सुंदर करठे बुनिकटावर उभी राहसि निरंतर गोंधळाये वो जगदंबे विठाबाई तू स्तंबे शुकसनकादिक गोंधळी दिवटा भावे पोत पाजळी मध्य पुंडलीक दिवटा बळी गोंधळाये वो जगदंबे विठाबाई तू स्तंबे ऐसा गोंधळ घाला निका डाक वाजली तिन्ही लोका शरण जनार्दनी एका गोंधळा गाता उदो देखा गोंधळा ये वो जगदंबे विठाबाई तू स्तंबे गोंधळा ये वो जगदंबे विठाबाई तू स्तंबे उदे ग अंबे उदे। श्रोते हो, आपण व्यवहारात पाहतो की ज्यांच्या घरात जगदंबा कुलदेवता आहे त्यांचे घरी काही मंगल कार्य झाले की गोंधळी बोलावून गोंधळ घालतात। इथे साक्षात नाथ महाराजच गोंधळी आहेत। त्यांनी श्री विठ्ठल रूप जगदंबेचा गोंधळ घातला आहे। नाथ महाराज सांगतात, हे पंढरपूर क्षेत्र अनादि सिद्ध आहे। या पंढरीत सौभाग्य सुंदरी विठाबाई जगदंबा नांदत आहे व ती कटेवर हात ठेवून निरंतर उभी आहे। प्रकृतीसह परमात्मा म्हणजे त्या निराकार निर्गुण परमात्म्याचे सगुण रूपच होय। अर्थात या सगुण परमात्म्याने प्रकृतीचा अंगीकार करून या विश्वाची निर्मिती केली, त्यामुळे त्या परमात्म्याचे सगुण रूप म्हणजे या विश्वाची आई होय। तिलाच आपण जगदंबा म्हणतो, तीच विठाई होय। म्हणून नाथ महाराज या विठाई जगदंबेचा गोंधळ घालतात। ही पंढरी अनादि सिद्ध म्हणजे खूप जुनी आहे। पंढरी क्षेत्र हे जुनाट भू वैकुंठ साजिरी असे नाथ महाराज सांगतात। अशा या अनादिसिद्ध महाक्षेत्र पंढरपुरात ही विठाई जगदंबा कमरेवर हात ठेवून निरंतर भक्तांच्या कल्याणासाठी उभी आहे। याचे लक्षण नाथ महाराज सांगतात की जे विठाई जगदंबेचे दर्शन घेतात त्यांच्यासाठी हा भवसागर कमरे इतकाच आहे, त्यामुळे ते हिच्या कृपेने बुडणार नाहीत। ज्याप्रमाणे गोंधळी गोंधळ घालताना देवीस येण्याबद्दल आवाहन करतात, त्याप्रमाणेच नाथ महाराज या विठाई जगदंबेस आवाहन करून म्हणतात, आई विठाई जगदंबे मूळ पीठ असणारी तू माझ्या गोंधळास ये। महाभगवत भक्त शुक आणि सनकादिक मुनी या गोंधळ्याने तुझा गोंधळ घातला आहे। स्वतः दिवटे होऊन भावभक्तीने तुझा सत्वगुण रूपी पोत त्यांनी प्रज्वलित केला आहे। या सर्व भगवत भक्त रूपी दिवट्यांमध्ये पुंडलिक दिवटा बळवंत ठरला, कारण त्याने आपल्या अत्यंत जाज्वल्य अशा भक्तिभावाने विठाबाईस 28 युगे खडे उभे केले आहे। ती विठाई पुंडलिकाच्या भक्तीमुळे 28 युगे सर्व जीवांच्या उद्धाराकरता उभी राहिली आहे। नाथ महाराज सांगतात, युगे 28 झाली परी न बैसे खाली मर्यादा धरली प्रेमाची गे माई। ज्याप्रमाणे शुक व सनकादिक मुनी आणि पुंडलिक या भक्त श्रेष्ठींनी भक्तीचा गोंधळ घालून म्हणजे विठोबाचे महात्म्य वर्णन करून तिन्ही लोकांत डंका वाजवला म्हणजेच त्याचा जय जयकार केला, त्याप्रमाणे तुम्हीही या विठाई जगदंबेचे भक्त होऊन गोंधळ घाला। म्हणून नाथ महाराज सामान्य जनांना उपदेश करतात, माझ्या विठाई जगदंबेचा गोंधळ घालून उदयग अंबे उदे उदयग अंबे उदे असे बोला। माझ्या विठाईचे अखंड गुणगान करून नामस्मरण करा, त्या योगाने तुम्हीही त्या पुंडलिक देवट्याप्रमाणे प्रकाशित व्हाल, तुमच्याही मनात सत्याचा प्रकाश प्रज्वलित होईल। म्हणून उदयग बाई उदो विठाई जगदंबेचा उदो असा जय जयकार करा आणि हा भवसागर पार करा।